शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। कधी आता काल मला म्हटले असते मग तयारी केली असते। नाही आता नको, आता तयारी नाही काहीच नाही। नाही 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 का आता कसं तयारी नाही ना तिथं साहेब कळी जास्त आहे बघा इकडं आपल्या मागं। नाही साहेब आठ वगैरे पाणी कोण घ्यायचे ना मला शेवंती पिकाणी या वर्षात 2021-22 साधारणतः 2 एकर क्षेत्रामध्ये मला शेवंती या पिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये प्रथम अवस्थेत 7.75 लाख रुपये दिले आणि आता दिवाळी दसऱ्याचा जो काही सीजन आहे यात माझे 3-3.5 लाख रुपये होतील असे माझे 10-10.5 लाख रुपये मला उत्पन्न मिळणार आहे। मी एक प्रयोगशील प्रगतशील शेतकरी सोमनाथ नवले अकोले तालुका उंचखडक खुर्द येथील शेतकरी असून गेली 5-6 वर्षापासून प्रामुख्याने मी फुलशेतीकडे वळतो आहे। झेंडू असो, विविध प्रकारचे शेवंतीचे वाण असो, यात मी प्रामुख्याने गेली 4-5 वर्षापासून फक्त फुलशेतीच पिकवत आहे आणि शेतकऱ्यांना आवाहन करतो पारंपरिक पिकं ऊस शेती असो इतर शेती असो ही काही इतकी परवडेबल नाही। त्यातल्या त्यात आपला अकोले तालुका हा टोमॅटो उत्पादक आणि ऊस शेतीसाठी आहे। टोमॅटोचे प्रचंड रोगराईमुळे 4-5 वर्ष पूर्णपणे शेतकऱ्यांची वाया गेली। ह्यावर्षी जरा टोमॅटोनं बरं केलं। त्यातल्या त्यात आम्ही ह्यावर्षी गेले डिसेंबरमध्ये शेवंती 2 एकर शेवंतीची लागवड केलेली आहे। शेवंतीची शंका व्हायटी व्हरायटी आणि सफेद व्हरायटी आणि ही पिवळी जी व्हरायटी आहे ही ऐश्वर्या येलो ही व्हरायटी आहे। ही प्रिसिजन ॲग्रो पुणे यांच्याकडून आम्ही रोपं खरेदी केले होते। साधारणतः 25,000 रोपांची लागवड आम्ही केलेली आहे आणि साधारणतः हे जानेवारी फेब्रुवारीमध्ये आमचे फुलं सुरू झाले। त्या काळात साधारणतः आमचे 7.75 लाख रुपये आमच्या पहिल्या पिकात झाले आणि त्यानंतर ही व्हरायटी आम्ही अशीच राखून ठेवून त्याचा खोडवा राखण्याचा प्रयत्न केला आणि खोडव्यातही या दिवाळी दसऱ्यात आम्हाला कमीत कमी 1-3 ते 4 लाख रुपयाचं या 2 एकरमध्ये उत्पन्न अपेक्षित आहे आणि पूर्ण देशभर दिवाळी दसरा आपले सर्व समाज बांधव एकत्रित आनंदाने साजरा करतात आणि त्यात प्रामुख्याने फुल ही अत्यावश्यक असल्यामुळं फुलं लोक घेतात आणि नैसर्गिक फुलांचा वापरच शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सर्वांनी केला पाहिजे।